मागच्या मराठीच्या तासिकेमध्ये आपण शिकलो रु ऋषी आणि ए एडका। आजच्या तासिकेमध्ये आपण शिकणार आहोत आई आयरन आणि ओ ओढा। चला तर मग आपण पाहूया, म्हणूया आणि गिरवूया। पहिल्यांदा आपण पाहूया आई आयरन। तर मुलांनो, मी तुम्हाला ए शिकवलेला आहे ना, तो ए लिहायचा आणि मग त्याला एक मात्रा द्यायचा, झाला तुमचा आई आयरन। असा लिहायचा आई आयरन, आई आयरन, आई आयरन, आई आयरन। अगोदर ए लिहायचा, मग त्याला एक मात्रा द्यायचा, तो तयार झाला आई आयरन, आई आयरन, आई आयरन, आई आयरन। आता पाहूया ओ। मुलांनो, हा आहे तुमचा अ अननस। त्याला एक काना, एक मात्रा द्यायचा, हा झाला तुमचा ओ ओढा किंवा ओ ओठ। असा लिहायचा ओ। ओ ओ ओ एक काना, एक मात्रा ओ। ओ ओ तर मुलांनो, सावकाश छान अक्षरामध्ये गिरवायचा आहे ओ। आणि ह्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे आ। अ ला एक काना आणि अर्धचंद्र, हा झाला आ। इंग्रजीमध्ये शब्द आहे ना बॉल, तर त्या बॉल मधला हा नवीन स्वर आहे आ। आ आ आ। तर मुलांनो, असा आपण लिहायचा आहे आई ओ आणि आ। मुलांनो, आता आपण पाहूया ओ ओढा। तर इथे तुम्हाला म्हणायचं आहे, गिरवायचं आहे आणि लिहायचं आहे ओ ओढा। त्यानंतर इथे आहे रंग भरा, तर ओ या अक्षरामध्ये तुम्हाला रंग भरायचे आहेत। त्यानंतर ओ या अक्षराखाली रे घोडा, तर इथे आहे ओठ, ओटा, ओहळ, ओत आणि ओळख। त्यानंतर इथे खाली आहे पहा, म्हणा, गिरवा आणि लिहा। अ हा स्वर आहे बॉल, बॉल या शब्दामध्ये हा स्वर येतो अ, तर तुम्हाला इथे लिहायचं आहे अ। तर मुलांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण शिकलो ऐ आयरन, ओ ओढा। तर पान क्रमांक 12 आणि पान क्रमांक 13 तुम्हाला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे। धन्यवाद मुलांनो। आत्ताच आपण फळ्यावरती शिकलो आई आयरन। इथे या पानावर तुम्हाला
गिरवायचा आहे आणि लिहायचा आहे। त्यानंतर इथे आहे रंग भरा। रंग भरा म्हणजे तुम्हाला आई या अक्षरामध्ये रंग भरायचा आहे। यू हॅव टू फील द कलर इन धीस लेटर। आई या अक्षराखाली रे घोडा। इथे आई या अक्षराखाली रे घोडा म्हणजे ऐन, ऐक, ऐनक, ऐट, ऐवज। तर मुलांनो, तुम्हाला आई या अक्षराखाली रे घोडायचे आहे। यातील ऐनक म्हणजे स्पेक्टॅकल्स।